सीमाप्रश्नाच्या लढाईत आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना गुरुवारी सकाळी अभिवादन करण्यात आले. कचेरी गल्ली येथील हुतात्मा मधु बांदेकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रारंभी ज्येष्ठ नेते व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर, तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, माजी नगरसेवक नेताजी जाधव, शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे, माजी महापौर महेश नाईक, नगरसेवक पंढरी परब आदींनी हुतात्मा मधु बांदेकर यांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी संयुक्त महाराष्ट्र व सीमाप्रश्नासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. या हुतात्म्यांमुळेच आजपर्यंत सीमाप्रश्न ज्वलंत आहे. एक दिवस सीमावासियांना न्याय नक्कीच मिळेल आणि या हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. 16 जानेवारी 1956 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आकाशवाणीवर जाहीर केलं की बेळगाव, कारवार आणि बिदरचा भाग हा कर्नाटकाला जोडण्यात येईल. तेव्हा प्रचंड उद्रेक झाला आणि 17 तारखेला लोक रस्त्यावरती आले. पोलिसांना आवरेनाथ म्हणून पोलिसांनी लाठीमार सुरू केला आणि त्यातच गोळीबाराचा आदेश गेल्यामुळे गोळीबारही केला. त्यामध्ये आज जिथे हुतात्मा चौक आहे तिथे मारुती बेन्नाळकर पहलवान असे छाती समोर ताट उभी करून म्हणाले, हिंमत असेल तर गोळी चालव. आणि त्या बाजूने समोरून गोळी आली आणि ते धारादेखी पडले. त्यांची हुतात्म्य पत्करलं. तर अनसुरकर गल्ली येथे मधु बांदेकर हे चालले असताना त्यांनाही गोळी लागली आणि जखमी अवस्थेत देत असताना त्यांचं निधन झालं. त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. त्याचबरोबर किर्लोस्कर रोड येथे लक्ष्मण गावडे आणि महादेव वारीकडी यांनाही 2 गोळ्या लागल्या आणि त्यामध्ये ते गतप्राण झाले. ते 4 हुतात्मे बेळगाव सीमा भागातले आणि 18 जानेवारीला निपाणी येथे उद्रेक झाला होता. त्या ठिकाणी कमळाबाई मोहिते या गोळी लागून त्यांचे प्राण गेले आणि त्यांनी हुतात्म्य पत्कर. संयुक्त महाराष्ट्राचे ते 5 हुतात्मे. 17 जानेवारीला याच दिवशी 1971 साली बारिश नाथपै इथे आले आणि त्यांनी बेळगावच्या युनियन युक्तांवर मोठं भाषण दिलं. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की बेळगावकरांच्या ऋणातनं मी मुक्त होऊ इच्छितो, कारण आता हा लोकसभेत मी प्रश्न आणला आहे. 4थ्या लोकसभेच्या शेवटच्या दिवशी मी हा प्रश्न आणलेला आहे आणि आता मी प्रश्न सोडवणार आणि मग तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात येणार. आम्ही आनंदात होतो. आणि त्याच दिवशी रात्री नाथपेंचं निधन झालं. लोकसभा अस्तित्वात आली 5वी, पण त्या ठिकाणी नाथपै नव्हते. पण पुन्हा आग्रह केल्यानंतर 73 साली उमाशंकर दीक्षितने सांगितलं, आमच्यासमोर 4 तोडगे आहेत आणि आम्ही हा प्रश्न सोडू. मी त्या शिष्टमंडळात होतो, माझ्या वडिलांना बरं नव्हतं म्हणून मी आमदार सायनाक, नंतर बाकीचे 4-5 आमदार इंद्रबाई खाडे, माझे नगराध्यक्ष जगदीश सरडा, आम्ही काही बाधवणकर असे लोक गेलो होतो कृष्णराव बाधवणकर. आणि त्या ठिकाणी उमाशंकर दीक्षितची रात्री भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही प्रश्न सोडवणार. पण नंतर पुन्हा वर्ष गेलं, लोकसभेत प्रश्न विचारला, त्यावेळेला उमाशंकर दीक्षित उभे राहिले आणि ते म्हणाले की आमच्यासमोर हे 4 तोडगे आहेत आणि हा प्रश्न येत्या निवडणुकीपूर्वी सोडवला जाईल. लगेच चंबा सावंत म्हणून गुलाब्याचे निवडून आले, त्यात रायगड जिल्हा आहे, मधु दंडवते, नंतर पुरुषोत्तम मावळणकर सुरतमधनं अहमदाबादमधनं निवडून आलेले, यांनी प्रश्न विचारला. मधुलिमाने विचारला की कुठली निवडणूक, त्यांनी सांगितलं येती सार्वत्रिक निवडणूक, म्हणजे लोकसभेची निवडणूक. पूर्वी प्रश्न सोडवला जाईल
मधु दंडवत्यांनी विचारला की इथे पंतप्रधान उपस्थित आहेत त्यांची मान्यता आहे काय, तर त्याला इंदिरा गांधींनी मान डोलवून मान्यता आहे असं सांगितलं. हे सगळं रेकॉर्डेड आहे. ते लोकसभेने हा प्रश्न सोडवत नाही, लोकसभा प्रश्न सोडवत नाही. नंतरच्या काळात आपल्याला माहिती आहे जनता दल आलं, ते गेलं, त्यांनीही प्रश्न सोडवला नाही. पटेलांनी प्रयत्न सुरू केले तोपर्यंत त्यांचं सरकार गेलं. इंदिरा गांधींनी 236 गावं म्हणजे 500 गावं द्यायचं कबूल केलं. पटेलनी त्या 100 गावाची भर घातली, 600 गावं द्यायचा तोडगा रेकॉर्डवर आहे. दोन मग नंतरच्या काळात उत्तर दिलं, दोन मुख्यमंत्र्यांनी बसावं, प्रश्न सोडवावा. दोन मुख्यमंत्री एकत्र आले तर काय म्हणतात, कर्नाटकचे म्हणतात मी कर्नाटकच्या विधानसभेला बांधील आहे, आणि महाराष्ट्राचे म्हणतात आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेला बांधील आहे. आणि दोघं चहा पितात, जेवतात आणि नंतर काही होत नाही. हे वसंतदादांनी राजीव गांधीला सांगितले. राजीव गांधी म्हणाले पायलट होते, मी त्या शिष्टमंडळात होतो, त्याला मालोजी अस्तेकर महापौर होते, दीपक दळवी आमच्याबरोबर आले होते, सुभाष जाधव, जगदीश सरडा, नंतर इंदिराबाई खाडे आणि असे सगळेजण आम्ही 10 लोक जवळ त्या ठिकाणी भेटलो. आमदार होते सगळे. पायलट असल्यामुळे त्यांनी बघितलं इंदिरा गांधींचा काय तोडगा होता. त्यांनी सांगितलं या ठिकाणी तोडगा म्हणजे फाळणे. तर ते पायलट असल्यामुळे म्हणाले सच अ स्मॉल सिटी, हाऊ इट कॅन बी डिवायडेड. 2x2ची सिटी आहे, 2x5ची सिटी आहे. आणि त्यांनी राहिले चुकीचं आहे, भाषावर प्रांत रचनाच चुकीची आहे. त्याला एस एम जोशीने उत्तर दिलं की तुम्ही घड्याळ्याचे काटे उलटे फिरवणार आहात काय. इथे असे प्रश्न राहिलेत, ते प्रश्न राज्याचे प्रश्न सामंजस्याने सुटले पाहिजे, तत्वानुसार सुटले पाहिजे, न्यायानुसार सुटले पाहिजे, देशाची एकात्मता वाढली पाहिजे, यासाठी थोडेजवळ प्रश्न सुटले पाहिजे. राजीव गांधींनी नंतर काही केलं नाही. आम्ही शंकरराव चव्हाणना भेटलो, त्यामध्ये नानासाहेब गोरे, मधु दंडवते, मी आणि किशोर पवार. त्याला मी म्हटलं माझ्या वडिलांचं सगळं आयुष्य लढण्यातच गेलं, पहिल्यांदा ब्रिटिशांच्या विरुद्ध, मग गोव्याच्या विरुद्ध, मग संयुक्त महाराष्ट्र आणि आज सीमा प्रश्न. तर म्हटलं आता माझा मुलगाही आला आहे, म्हटलं किती पिढ्या लढायच्या. तर त्यावेळेस ते म्हणाले राजीव गांधी मला सांगत होते मी मग प्रश्नात लक्ष घालतो. काय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, महाराष्ट्राने 4 गृहराज्यमंत्री दिले, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील आणि सुशील कुमार शिंदे. कर्नाटकचा एक गृहराज्यमंत्री ज्यांनी कुरापत काढली महाराष्ट्राच्या विरुद्ध, जे 52 साली निवडून आले होते, ते त्यावेळेला वल्लभभाई पटेलच्या नाही तुमचे यूपीचे गृहमंत्री होते, वल्लभ पंत यांच्या हाताखाली मिनिस्टर होते, आणि इथनं वकील म्हणून निवडून आले होते. त्यांना गृहराज्यमंत्री केलं, त्यावेळेला नेहरूंनी कारवाई जी केली त्याच्यामध्ये मोरारजी देसाई महाराष्ट्राच्या विरोधी, निजलिंगप्पा हे सगळे विरुद्ध होत होते महाराष्ट्राच्या, आणि हे दातार यांनी हा भाग बेळगाव कर्नाटकात ठेवायला लावला. जे गृहराज्यमंत्री कर्नाटकचा करू शकतो, हे 4 महाराष्ट्राने गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री राहून प्रश्न सोडवू शकले नाहीत. आता अलीकडच्या काळात सुप्रीम कोर्टात गेलो आहे, सुप्रीम कोर्टसुद्धा वेळ ढकल करते. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं हेगडेच म्हणत होते, आणि आता इतकी वर्ष झाली हा जस्ट न्याय मिळत नाही आम्हाला. आमची मागणी आहे पहिल्याच दिवशी लोकसभा ज्यावेळेला हा प्रश्न सुप्रीम कोर्टात पहिल्या दिवशी मांडला गेला त्यावेळेस मी तिथे उपस्थित होतो. आमचे ॲडव्होकेट भंडारे म्हणाले की तुम्ही जोपर्यंत सीमा भाग हा प्रश्न सोडवत नाही तुम्ही सुप्रीम कोर्ट, तोपर्यंत सर्व सीमा भाग, वादग्रस्त सीमा भाग केंद्र शासित करा. त्यावेळेस जे जज होते ते म्हणाले आम्ही ज्यावेळेला खटला सुरू होईल त्यावेळेला विचार करू म्हणाले. पण नंतरच्या काळात त्यांनी काही केलं नाही. खरं म्हटलं तर जैसे ते भूमिका पाहिजे. आमचा लढा आहे न्यायासाठी आहे, न्यायाच्या प्रस्थापनेसाठी आहे, आणि हा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हुतात्म्यांना आपण या ठिकाणी अभिवादन करतो, त्यांच्या रक्ताची शपथ आम्ही घेतो.
की तुमचं हुतात्म्य आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही। ज्या दिवशी महाराष्ट्र उभा राहील त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व हुतात्म्यांचं एक स्मारक आपण उभे करू। अभिवादन करायचं आहे ते महाराष्ट्रातल्या भूमीत, याच भूमीत आपल्याला अभिवादन त्यांना करायचं आहे आणि या ठिकाणी मोठं स्मारक उभं केलं जाईल। आज मराठी माणसं ही कानडी माणसाला न्याय दिला तसा आम्हालाही न्याय द्या ही मागणी करत आहे। आम्ही कर्नाटकच्या विरुद्ध नाही, केंद्राने आमच्यावर अन्याय केला आहे, केंद्राने सोडवला पाहिजे, पण कर्नाटक आमच्यावर जबरदस्ती करते। कन्नडची आम्हाला लाठ्या मारून हा लढा संपवायचा बघते, गोळ्या घालून कन्नड शक्तीविरुद्ध आंदोलन झालं त्यामध्ये। आज 9 हुतात्मे झाले, 1986 झाली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला, छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली त्या 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले। त्यांचे प्राण आम्ही वाया जाऊ देणार नाही, हुतात्म्य त्यांचं जे आहे वाया जाऊ देणार नाही। हा भाग सगळा जोपर्यंत सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत हा केंद्र चालते तेव्हा आता अडले कुठे घोडं। तिकडे मुख्यमंत्री ज्याला विमानतळावर आले होते त्याला मी त्यांना प्रश्न केला की तुम्ही आम्हाला सांगितलं आग्रही राहू म्हणून, मी आग्रही राहिला नाही आहे। हा ठरावाची अंमलबजावणी कुणी करायची? सीमावासियांनी ठराव तुम्ही करणार, महाराष्ट्राच्या विधानसभेत एकमुखी ठराव करणार आणि अंमलबजावणी कुणी करायची? म्हटलं आम्ही दुर्दैव आहोत। यावेळी सदाशिव बांदेकर, विजय बांदेकर, रमेश बांदेकर, भरमा जांगळे, हेमंत जांगळे, परशुराम चौगुले, प्रवीण चतुर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना 99 महिन्यात मिळवा 1,00,000 2,50,000, कमीत कमी गुंतवणूक रुपये 10,000, जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये 2,00,000, गुंतवणूक फक्त रुपये 10,000 पटीत। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, www.lokmanyasociety.org, टोल फ्री नंबर 1800-212-4050, फोन नंबर 08312407078। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।